हो खूप जबाबदार वाटतं आहे आता. म्हणजे झीने आणि जे जे जजेस होते त्यांनी खूप विश्वास दाखवला आहे आणि तो विश्वास पुन्हा प्रत्येक वेळी सिद्ध करण्याचा नेहमी प्रयत्न करेन. आणि ह्यासाठी मी मकरन सर आणि माझी आई या दोघांना ह्याचं पूर्ण क्रेडिट देईन, कारण की मकरन सरांमुळे मला हे आज अवॉर्ड मिळालं. आणि माझी संपूर्ण एपिक गडबडची टीम खूप खूप छान. काय सांगशील एकूण, आज तुला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता म्हणून तुला पुरस्कार जाहीर झालेला आहे, मनात काय भावना आहे? खूपच बरं वाटतंय मला. म्हणजे इनफॅक्ट पहिलंच मराठी नाटक आहे माझं व्यावसायिक आणि त्यालाच इतका सुंदर अवॉर्ड मिळाला आहे पहिल्याच वर्षी. मला अगोदर गुजराती नाटकांसाठी वगैरे मिळाले होते, पण आपल्या घरातलं कौतुक खूप वेगळं असतं ना, त्यामुळे त्याचा आनंद खूप जास्त होतो आहे की अरे आता आपल्या नातेवाईकांना आपल्या घरच्यांना हे कळेल की आपण काय करतो आणि आपल्या मराठी प्रेक्षकांना कळेल की अरे असं हा जो नेहमी इतर भाषेत काम करत असतो तो तर त्यांना त्यांची कौतुकाची थाप मिळेल. सो त्याचा आनंद ॲक्च्युली सगळ्यात मोठा आहे, ॲब्सोल्युटली. आणि मानात मान म्हणता येईल असं झी मराठीचा अवॉर्ड आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे या इट्स अ फॅन्टॅस्टिक नाईट टू बी हिअर टू विटनेस. ज्यावेळेला पुरस्कार जाहीर झाला कोणाचं स्मरण केलं होतं काय? ॲब्सोल्युटली मकरन देशपांडे, त्यांच्यामुळे हे प्राईज मिळालं त्यात काय वाद नाही. म्हणजे कदाचित म्हणजे आय डोंट नो, मला एकदम गुरुस्थानी मानव असं व्यक्तिमत्व येते आणि त्यांनी खरोखर आम्हाला इतकं जवळचं केलं, इतकं छान ट्रेन केलं आहे की कदाचित ते नसते तर कदाचित मला हा पुरस्कार मिळाला नसता, ॲब्सोल्युटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडील, त्यांच्याशिवाय काय आहे. त्यांनी इतकी वर्ष मला सपोर्ट केलं, इतकी वर्ष माझे घरचे नातेवाईक बिल्डिंगमधले हे ते विचारायचे खरे की हा घरातनं जातो बरोबर आहे, हा करतो काय, हा रात्री येतो बरोबर आहे, हा नाटक करून आला म्हणतो आम्ही तर कधी बघितलं नाही, करतो काय, हा जातो कुठे, असं ऐकलं की अहमदाबाद येत वगैरे बरोड्यात वगैरे याची सेल्फी घेतात आणि फोटो घेतात, आपल्याकडे काळं कुत्रं पण विचारत नाहीत, करता काय. सो आता कदाचित त्यांना उत्तरं देऊ शकतील माझे आई वडील, पण त्याही परिस्थितीत त्यांनी म्हणाले की नाही तू कर, तू करत राहा, तू वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये कर, वेगवेगळ्या भाषा शिक, त्यानिमित्ताने तू अजून प्रगल्भ होशील. अँड दे हॅव सपोर्टेड मी ऑल थ्रू आउट माय लाईफ. सो ऑब्विसली आई वडील आणि मॅक्स सर, बस अजून कोण. थँक्यू सो मच आणि अभिनंदन पुन्हा. थँक्यू सो मच.